मित्रांनो नमस्कार, स्वागत है अपने सर्वांचं बी ए फिनर या यूट्यूब चैनल वर एका महत्त्वपूर्ण वीडियो सोबत। दिनांक 15 नोव्हेंबर 2021 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं महत्त्वाचं पत्र आपण बघितलेलं आहे, ज्याचा विषय अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 आयोजनाबाबत। सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना कोणीतरी या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकला आणि सर्वांच्या मनामध्ये शंका आणि संभ्रम निर्माण झाला की ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवारासाठीच आहे। अशा प्रकारचा मेसेज सुद्धा वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरत आहे। अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आयोजना संदर्भात पत्र काढण्यात आलेले आहे, परंतु ही परीक्षा अनुसूचित जमातीच्या पेसामधील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे अशी बातमी आहे। त्यामुळे वरील पत्रासंदर्भात स्वतः शहानिशा करावी आणि पूर्ण माहिती मिळवावी, कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये। या संदर्भात अनेक डीएड बीएड टीईटी आणि सीटीटी धारकांनी प्रश्न उपस्थित केला की सर, खरोखरच फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही फक्त पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठीच असणार आहे का? कारण सध्या पालघरचा मुद्दा गाजत आहे आणि पालघरची शिक्षक भरती करण्याची पावले सुद्धा उचलली जात आहेत। तर मग ही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा पेसा क्षेत्रातील उमेदवारांसाठीच आहे का? घेऊया करून दूध का दूध पाणी का पाणी। या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे शासन निर्णय क्रमांक सीईटी 2015 प्र. क्र. 149 टीएनटी 1 दिनांक 7/2/2019। या शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्याचे निर्देश किंवा सूचना देण्यात आलेल्या आहेत। जाऊया आपण सरळ 7 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयावर, ज्याचा विषय आहे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत। आणि या शासन निर्णय आपल्याला सांगतो की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित, तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील, तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येईल। मात्र खासगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीच्या आधारे करतील। स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळांमधील पदभरती भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यासाठीचे शासन निर्णय दिनांक 30/4/2008 दिनांक 16/12/2009 व पवित्र प्रणालीमार्फत पदभरतीचे शासन निर्णय 23/6/2017 दिनांक 20/6/2018 या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत। यापूर्वी निर्गमित केलेले इतर शासन निर्णय किंवा परिपत्रकातील प्रस्तुत शासन निर्णयाशी विसंगत असलेल्या तरतुदी रद्द करण्यात येत आहेत। सदर परिपत्रकामध्ये पेसा भरतीचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे। अर्थातच फेब्रुवारी 2022 मध्ये जी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे ती राज्यातील सर्व उमेदवारांसाठी असणार आहे। म्हणून राज्यातील सर्व डीएड बीएड टीईटी आणि सीटीईटी धारकांनी मनामध्ये कोणताही संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागण्याची आवश्यकता आहे। प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जोडले राहा आणि त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।